हर्षवर्धन सपकाळ्यांनी घेतली पोलीस महासंचालकाची भेट, कायदा व सुव्यवस्थेबाबत केली तक्रार. गेल्या काही महिन्यांपासून बुलढाणा शहरातील कायदा व सुव्यवस्था डबघाईस आली असून अवैध धंदे गुंडागर्दी वाढली असल्याचा आरोप करत माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ्यांनी पोलीस महासंचालकांची भेट घेऊन त्यांच्यासमोर बुलढाणा शहरातील समस्यांचा पाडाच वाचलाय. पोलीस महासंचालक या तक्रारीची किती दखल घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बुलढाण्याची बिघडती कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती, वाढत चाललेली अवैध व्यवसाय गुंडागर्दी, याची फिर्याद आज थेट पोलीस महासंचालक यांच्याकडे याची फिर्याद मांडत असताना त्यांनी ताबडतोबीने यामध्ये हस्तक्षेप करावा व बुलढाण्याची जी शांत सुंदर सुसंस्कृत ही ओळख आहे ही कायम ठेवावी ही फिर्याद आज त्यांच्याकडे या ठिकाणी देण्यात आलेली आहे. बुलढाण्याचे विद्यमान आमदार महोदयांच्या घरापुढील दोन गाड्या ह्या आग लावून त्या ठिकाणी स्फोट करण्याचा प्रयत्न होतो, मात्र त्याचे आरोपी अद्याप सापडत नाही. जयस्तंभ चौकातील राष्ट्रीय स्मारक हे बेकायदेशीर पद्धतीने हटवल्या जातात, त्यांची विटंबना केल्या जाते, या संदर्भात कारवाई होत नाही. बळीराजाचे प्रतीक बैलजोडी रातंबरात पाडून टाकल्या जाते, त्यावर कारवाई होत नाही. चित्तडासारख्या प्रकरणात समाजात चेतावणी देऊन दोन समाजामध्ये तेढ निर्माण केल्या जाते. वारकरी संप्रदायांच्या भावना दुखत असताना त्या ठिकाणी सांस्कृतिक परंपरा आणि आध्यात्मिक परंपरेला कुठेतरी गालबोट लावण्याचा प्रयत्न होतो. या सर्व प्रकरणात पोलीस कुठेही कारवाई करत नाही आणि दिवसेंदिवस ही पोलिसांची बोटचिपी भूमिका जी आहे ही वाढत चाललेली आहे. आरोपी हे खुशाल मोकळे फिरतात आहे, कायदा त्या ठिकाणी काम करत नाही. या संदर्भात ताबडतोबीने पोलीस महासंचालकांनी कारवाई करावी ही मागणी आज त्यांच्याकडे मी केलेली आहे.